सन 2022 से विधानसभा विधेयक क्रमांक 22 महाराष्ट्र वस्तु व सेवा कर सुधारणा विधेयक 2022 विचारात घेण्यात यावे असा मी आपल्या अनुमतीने प्रस्ताव मांडतो। अध्यक्ष महोदय, हे जे काही विधेयक या ठिकाणी आपण आणलेलं आहे हे वस्तु आणि सेवा कराच्या संदर्भात सातत्याने आपण काही सुधारणा करत असतो। आपली GST काउन्सिल आहे, या काउन्सिलमध्ये सर्व राज्यांचे अर्थमंत्री असतात आणि या ठिकाणी सुलभता यावी म्हणून वेगवेगळ्या प्रकारचे अमेंडमेंट केले जातात। त्याच संदर्भातलं खरं म्हणजे हे विधेयक या ठिकाणी आणलेलं आहे। ज्या काही केंद्रीय वस्तू आणि सेवा कर अधिनियम 2017 मध्ये एक सूत्रता आणण्याकरता ज्या काही अमेंडमेंट्स केल्या गेल्या त्याच अमेंडमेंट्स आपण आपल्याकडे देखील स्वीकारतोय। विशेषतः महाराष्ट्र वस्तू व सेवा कर अधिनियम 2017 मधील 16 कलमे आणि 4 अधिसूचना याच्यामध्ये सुधारणा करण्याचे प्रस्तावित आहे। या जास्तीत जास्त सुधारणा या अनुषंगिक आहे, ज्यामध्ये आपल्याला GST रिटर्नच्या संदर्भातल्या ज्या काही तरतुदींमध्ये आपण बदल केलेला आहे आणि त्यात सुलभता आणली आहे त्या संदर्भातले काही विषय याच्यामध्ये आहेत। काही तारखा आपण रिटर्न्सच्या फिक्स केलेल्या आहेत, काही तरतुदी आपण त्या ठिकाणी रद्द करतो आहोत आणि म्हणून मला असं वाटतं की मूळ कायद्यातील तरतुदीनुसार विवरण दाखल करणं एक विस्तृत प्रक्रिया होती, ज्यामध्ये विवरण GSTR 1, 2, 3 क्रमबद्ध पद्धतीनं भरणं अपेक्षित होतं। तसेच विवरणाशी संबंधित बीजकांचा संबंधित पुरवठादार आणि प्राप्तकर्ता करदात्यांमध्ये माहितीची देवाणघेवाण करून अचूक विवरण भरणे अपेक्षित होतं। या विवरण पद्धतीचा विचार करून केंद्रीय वस्तू व सेवा कर कायद्याच्या कलम 37 ते 43 यामध्ये तरतूद करण्यात आली आहे आणि या तरतुदीची प्रत्यक्ष अंमलबजावणी जिथे होऊ शकली नाही त्या ठिकाणी वस्तू व सेवा कर परिषदेने GSTR 1 आणि 3B ही सध्या वापरात असलेली विवरण दाखल करण्याची पद्धती आहे तशीच सुरू ठेवण्याची शिफारस केली आहे। त्यानुसार केंद्रीय वस्तू व सेवा कर कायद्यातील योग्य त्या कलमामध्ये सुधारणा करण्यात आली आहेत आणि म्हणून मी सभागृहाला विनंती करतो की हे विधेयक सभागृहाने मान्य करावे। GST संदर्भात जे काही बदल झालेले आहेत त्या बदलाच्या अनुषंगानं आपण हे विधेयक या ठिकाणी आणलं आणि या संदर्भात काही मुद्दे हे माननीय भुजबळ साहेबांनी, माननीय पटोले साहेबांनी या ठिकाणी उपस्थित केले आणि एक आपण अतिशय महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी उपस्थित केला। पहिल्यांदा आपल्या मुद्द्याचं उत्तर देतो कारण आपला मुद्दा बिलाशी सुसंगत आहे आणि त्यामुळे आपण जी अडचण या ठिकाणी सांगितली सुदैवाने आता त्यातली अडचण दूर होते। हे जे आपण याच्यामध्ये चेंजेस जे करतो या चेंजेसमुळे आता जी काही पूर्वीच्या काळामध्ये आपल्याला बंधनकारक म्हणजे वसुली हो का न हो आपल्याला बंधनकारक जे काही त्या ठिकाणी करावं लागत होतं त्याच्यामधनं आता आपल्याला या ठिकाणी सूट मिळणार आहे। म्हणजे आपण अनेक वेळा जो काही क्लेम करायचो हा क्लेम त्या ठिकाणी आपल्याला मिळाला की नाही मिळाला तरी देखील आपल्याला त्या संदर्भात टॅक्स लागायचा, अनेक वेळा त्याच्यावर 24% आपल्याला इंटरेस्ट द्यावा लागायचा। या सगळ्या गोष्टी आता या बदलांमुळे त्या ठिकाणी बदलून राहिलेल्या आहेत आणि विशेषतः या संदर्भातल्या फिक्स डेट आपण ज्या आहेत त्या तयार केलेल्या आहेत, त्यामुळे आता आपण जे सांगितलं म्हणजे बघा प्रोव्हिजनल जो ITC होता तेच सांगतो आपल्याला, आपण कलम 41 मध्ये चेंज करतोय त्याच्यामध्ये GSTR जी प्रणाली आहे त्याच्यामध्ये 1, 2, 3 प्रणाली रद्द केल्यामुळे आता तात्पुरता ITC ही कल्पनाच अस्तित्वात राहणार नाहीये। आता प्रोव्हिजनलचा विषयच उरलेला नाही, आता पूर्वी आपण प्रोव्हिजनल करायचो म्हणून या अडचणी यायच्या, आता ही जी नवीन पद्धत आली आहे 2B ची याच्यामुळे अंतिमच ITC त्या ठिकाणी पकडला जाणार आहे आणि म्हणून आपल्यावर हा जो काही बोजा येत होता आता हा बोजा काही या ठिकाणी येणार नाही। यासोबत
सन्माननीय भुजबळ साहेबांनी काही मुद्दे उपस्थित या ठिकाणी केले। खरं तर भुजबळ साहेब हे लोकसभेतलं भाषण होतं पण विधानसभेत तुम्ही केलं, पण हरकत नाही, तुम्हाला तुम्ही ज्येष्ठ आहात आणि तुम्हाला प्रत्येक गोष्टीची माफी आहे, त्याच्यामुळे तुम्ही निश्चित करू शकता। पण याच्यामध्ये नाही नाही, हां पांढरी दाढी आहे आणि ती पांढऱ्या दाढीचा आमच्याकडे फार सन्मान आहे। पण भुजबळ साहेब आपला रोख हा नेमका कोणावर होता, म्हणजे तो अजितदादांवर होता का? याचं कारण सांगतो। असं आहे की जीएसटी काउन्सिलच्या 47व्या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला। याच्याकरता जी एक फिटमेंट कमिटी तयार केली होती, त्या फिटमेंट कमिटीत कोण कोण होतं? त्याच्यामध्ये राजस्थान म्हणजे काँग्रेसचं राज्य, वेस्ट बेंगॉल म्हणजे ममता बॅनर्जींचं राज्य, तमिळनाडू म्हणजे डीएमकेचं राज्य, बिहार म्हणजे नितीश कुमारांचं राज्य, हां तर ते उत्तर प्रदेश म्हणजे भाजपचं राज्य, कर्नाटक भाजपचं राज्य, महाराष्ट्र म्हणजे माननीय उद्धवजी ठाकरेजी यांच्या नेतृत्वामध्ये माननीय अजितदादांचं राज्य, नाही त्याच्यानंतर ऐका असा या फिटमेंट कमिटीने हा निर्णय घेतला। आणि तो घेण्याचं कारण काय होतं? काही मिसकन्सेप्शन्स आपल्याकडे आहेत। उदाहरणादाखल पहिल्यांदा फूड आर्टिकलवर आपण टॅक्सेस केला, हे कन्सेप्ट मिसकन्सेप्शन आहे। व्हॅट रेजिममध्ये देखील होतं, फक्त व्हॅट रेजिममध्ये राज्यांना अधिकार होता आणि त्या अधिकाराचा वापर राज्य करायचे। उदाहरणादाखल एकतर पंजाब व्हॅट रेजिममध्ये 2000 कोटी रुपये हे अन्नधान्यावर व्हॅट कमवायचं, त्याच्यामुळे पहिल्यांदा लागले असं नाही आहे। जीएसटीची रेजिम आल्यानंतरही ब्रँडेडवर त्या ठिकाणी होतंच, पण आपण नुसतं पॅकिंगच्या संदर्भात त्या ठिकाणी एक्झम्पशन दिलं होतं। असं लक्षात आलं की चांगले चांगले जे ब्रँड्स आहेत या सगळ्यांनी यातनं पळवाट शोधून काढली आहे आणि त्या पळवाटीचा उपयोग करून ते जीएसटी भरत नाही आहेत। म्हणजे जो कदाचित तांदूळ हा चांगल्या प्रतीचा हा 50 रुपयाला त्यांना मिळत असेल ते 150 रुपयाला विकतायत, पण तरतुदींचा फायदा घेऊन जीएसटी मात्र त्याच्यावर भरत नाहीत। आणि म्हणून या सगळ्या एम्पावर्ड कमिटीने या सगळ्या अर्थमंत्र्यांनी मिळून या ठिकाणी निर्णय घेतला आणि फक्त ही पळवाट दूर केली आहे। आजही कोणाला चिल्लर विकायचं असेल, दूध विकायचं असेल, दही विकायचं असेल, तांदूळ विकायचा असेल, तर त्याच्यावर कुठलाही जीएसटी आजही नाही आहे। त्यामुळे मला असं वाटतं हे थोडंसं मिसकन्सेप्शन हे या ठिकाणी तयार झालं। मुळातच श्री अरुण जेटली साहेबांचे मी याकरता आभार मानेन की या जीएसटी काउन्सिलची रचना अशी आहे की एक तर केंद्र सरकारही निर्णय करू शकत नाही आणि राज्य सरकारही निर्णय करू शकत नाही, दोघांनी मिळून एकमत झाल्याशिवाय निर्णय होत नाही। हा सगळा निर्णय मी सांगितलं त्या सगळ्या पक्षाच्या सगळ्या लोकांनी मिळून हा एकमताने केलेला निर्णय आहे, त्यामुळे तो तुम्ही आणि मी जाऊन सांगितलं तरी बदलणं कठीण आहे। त्यामुळे आता आपल्याला हा निर्णय स्वीकारावा लागेल, त्यातले मिसकन्सेप्शन जे आहेत ते आपल्याला निश्चितपणे दूर करावे लागतील। नानाभाऊंनी काही मुद्दे या ठिकाणी मांडलेले आहेत। नानाभाऊ पेट्रोल डिझेलच्या संदर्भात तुमच्या सरकारला किती म्हणायचो आम्ही, कमी करा कमी करा, तुम्ही जे आता मागणी करता आम्ही करायचो त्यावेळेस केले नाही, पण आमचं सरकार आल्यानंतर आम्ही ते कमी केले, त्याच्यावर 5 रुपये आणि 3 रुपये। आणि काल केंद्र सरकारने कुठलं म्हणतो आपण सीएनजीवर देखील या ठिकाणी टॅक्सेस जे आहे ते कमी केलेले आहेत। त्यामुळे एकूणच जर आपण बघितलं तर याच्यामध्ये आपण आत्ता जे काही चेंजेस जे काही केलेले आहेत हे कुठलेही चेंजेस टॅक्स लावण्याच्या संदर्भातले नाही आहेत, पद्धतीच्या संदर्भातले, हा रिटर्न भरण्याच्या संदर्भातले आहेत। म्हणजे नॉन एलिजिबल आयटीसी जो आहे तो चार्ज करता येणार नाही। आत्तापर्यंत टॅक्स भरण्याकरता जी काही मुदत होती त्याला 1 महिन्याची वाढ देऊन त्याची फिक्स डेट आता आपण 30 नोव्हेंबर ही त्या ठिकाणी तयार केलेली आहे। त्यासोबत आपण पूर्वी सलग 6 महिने जर कोणी त्या ठिकाणी रिटर्न भरला नाही
तर त्याचं जे काही रजिस्ट्रेशन आहे ते रद्द व्हायचं, आता ते आपण क्वार्टरली केलं, म्हणजे एक महिना जरी सहा महिन्यातला भरला नाही तरी त्याचं रजिस्ट्रेशन रद्द व्हायचं ते आता आपण क्वार्टरली केलं आहे. त्याच्यामुळे एक बोझ त्याच्यावरचा बोजा कमी झालेला आहे. त्यासोबत क्रेडिट नोट जारी करण्यासाठी जी कालमर्यादा होती त्याची आपण डेट फिक्स केली, आता 30 नोव्हेंबर केलेली आहे. त्यानंतर मागील महिन्याचे GSTR 1 आपण भरले नाही तर पुढील महिन्याचं आपल्याला भरताच येणार नाही अशी व्यवस्था केल्यामुळे हे जी काही गडबड आधी होती की मधले भरले गेले नाही आणि मग त्याच्यानंतर त्याच्याकडे क्लेम जायचा आणि मग काही लोक खोटे क्लेम घ्यायचे ते देखील आता याच्यामध्ये होणार नाहीये. नाही गडबड केली तर होईल, नाही तर नाही होणार. 3 महिन्यात 4 महिने आता आपण ते नाही होणार. हो हो नाही होणार. त्यानंतर आता काय झालंय की ही 30 नोव्हेंबरची मर्यादा घातल्यामुळे निर्धारित वेळेच्या नंतर पोर्टल ऍक्सेप्टच करणार नाहीये, त्याच्यामुळे आता वेळेत भरणं हे कंपल्सरी झालेलं आहे. त्यानंतर GSTR 2 हा आता आपल्याला त्या ठिकाणी तो स्क्रॅप झाल्यामुळे आता 2B च्या संदर्भात ITC नेमका कोणाला मिळेल, आधी 5-6 त्याच्या कॅटेगरीज होत्या, आता तो नेम आणि त्यातनं खूप अडचणी तयार व्हायच्या, आता नेमका तो कोणाला मिळेल आपल्या रूल्समधनं आपण ते आता प्रिस्क्राईब करतोय. त्यामुळे ती एनोमोली जी आहे ती एनोमोली पूर्णपणे आपण चेंज करतो आहोत. यासोबत आपण विवरण दाखल करणे याच्यामध्ये रिटर्नचं जे कलम 39(3) आहे आता याच्यामध्ये पुन्हा 30 नोव्हेंबरची मर्यादा घातल्यामुळे उशीर झाला तर ते ऍक्सेप्ट होणार नाही. प्रोव्हिजनल ITC च्या संदर्भात मी सांगितलं की आता प्रोव्हिजनल ITC हा विषय संपलाय, आता कम्प्लीट कम्प्लायन्स होणार आणि ते त्या ठिकाणी जनरेट होणार आहे. त्यामुळे आमचं एवढं होतं की मग चुकीचं आधी क्लेम झाला वगैरे आता या विषय त्या ठिकाणी राहणार नाही. आणि काही सेक्शन आता या तरतुदी बदलल्यामुळे त्या सेक्शनची आवश्यकता नसल्यामुळे ते सेक्शन आपण त्या ठिकाणी स्क्रॅप केलेले आहेत. आणि दुसरं विशेषतः हे जे हवाला ट्रान्झॅक्शन्स होतात ते रोखण्याकरता आधी क्रेडिट लेजर आणि कॅश लेजर या दोनपैकी कुठल्याही एका लेजरचा उपयोग करता यायचा, पण आता ठराविक रक्कम कॅशमध्ये दाखवावी लागेल अशा प्रकारची तरतूद याच्यामध्ये केल्यामुळे हवाला ट्रान्झॅक्शन जो आहे ते आयडेंटिफाय करणं याच्यातनं थोडं सोपं होणार आहे. यासोबत अनेक वेळा आपण ITC पूर्वी असं होतं की ITC चा दावा चुकीचा ठरला तर त्याच्यावर व्याज लागून जायचं, आता चुकीचा ठरला असेल पण तो ITC घेतला नसेल तर त्याला व्याज लागणार नाही. म्हणजे आधी एक प्रकारची पिनल व्यवस्था होती की काही कारणाने चूक झाली आपली क्लेम करताना पण तो घेतला नाहीये तरीही आपल्याला त्या ठिकाणी 24% व्याज लागायचं, आता ते व्याज लागणार नाही अशा प्रकारची व्यवस्था यामध्ये केली आहे. त्यानंतर परत आपण जर बघितलं तर याच्यामध्ये जी काही परताव्याच्या संदर्भात क्लेम करण्याकरता आपण 6 महिन्याचा जो वेळ दिला होता, म्हणजे आपल्या काही लोकांना काही पद्धतीमध्ये 2 वर्षाचा होता पण विशेषतः फॉरेन कंपन्यांना 6 महिन्याचा होता, आता सगळा एकत्रित करून तो 2 वर्षाचा परताव्याचा वेळ हा आपण या ठिकाणी फायनल केलाय. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे या ठिकाणी SEZ मध्ये परत घेण्याकरता 2 वर्षाचा परताव्याचा दर होता पण ते 2 वर्ष कधीपासनं याची रेलेव्हंट डेट प्रिस्क्राईब केली नव्हती आणि म्हणून आता या कायद्याद्वारे ती रेलेव्हंट डेट देखील आपण प्रिस्क्राईब करतोय आणि तेव्हापासनं 2 वर्ष अशा प्रकारचा कायद्यातले बदल आहेत. माझी सभागृहाला विनंती आहे की आपण हे जे काही बदल आहेत या बदलांना मान्यता द्यावी.